भोयरजी, मला हेच विचारताय, तुम्ही या सावंगी गावचे सरपंच आहात, गावामध्ये अशा कोणत्या मुख्य समस्या पाहिल्या ज्या इथे तुम्ही पूर्ण करणार आहे आणि प्रयत्न तुमचा चालू राहणार आहे आणि भविष्यामध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन आहे? बघा, आम्ही 2017 22 नोव्हेंबर 2017 त्या दिवशी आम्ही या ग्रामपंचायतमध्ये विराजमान झालो. तर आमची ग्रामपंचायतला आमची सत्ता आल्यानंतर सर्वात मुख्य जो म्हणजे प्रॉब्लेम होता हा होता नाल्यांचा. ह्या नाल्या सगळ्या उघड्यावर होता. आता जवळपास म्हणजे गावातल्या निम्म्यापेक्षा जास्त नाल्या ह्या काम पूर्ण झालेलं आहे आणि भविष्यामध्ये जे काही नवीन फंड निर्माण करून त्या अर्ध्या म्हणजे ज्या नाल्या कम्प्लीट करायच्या आहेत त्या आम्ही कम्प्लीट करू. आणि राहिला विषय म्हणजे मुख्य समस्या नाली आहे, त्यानंतर सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे जो आमच्या गावाच्या शेजारी म्हणजे जी नदी आहे, तर ती नदी ही पूर्णपणे बुजलेली आहे. तर आता आम्ही 2-3 वेळा सर्वे केला तर त्यामध्ये असं आढळलं की त्यामध्ये मोठाले झाडं निर्माण झालेले आहे आणि ती नदी पूर्णपणे बुजलेली आहे. तर तिथे मी जवळपास आतापर्यंत 3 प्रस्ताव हे माननीय तत्कालीन आमदार श्री सुधीरभाऊ पारवे साहेब यांना पाठवलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून माझा प्रस्ताव त्यांनी मंत्रालयामध्ये नेलेला आहे. तर एक वेळा ते त्यांनी मोजमाप करून नेलं आहे नदीचं. तर मला आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये माझ्या गावची नदी पण ही स्वच्छ होऊन जाईल. रस्ते आणि इलेक्ट्रिसिटीवर काय फोकस राहणार आहे? तर आता बघा, मी म्हणजे जेव्हा आम्ही या ग्रामपंचायतमध्ये आलो तर तेव्हा लास्ट लेजिममध्ये आमच्या गावातले अर्धे रस्ते झालेले होते, त्याच्यामध्ये जवळपास अर्धे नव्हता कमीच झाले होते. तर जवळपास म्हणजे आम्हाला 70% रस्ते आमच्या गावातील बनवायचे होते. त्यामध्ये मुख्यतः पांदण रस्ते आहे, गावातून मुख्य येण्याजाण्याकरता जे सिमेंट रस्ते आहे त्याची पण पूर्तता आम्हाला करायची होती. तर तत्कालीन आमदार माननीय श्री सुधीरभाऊ पारवे यांना आम्ही मदत मागून त्यांनी आम्हाला मदतीचा हात देऊन त्यांनी जो निधी उपलब्ध करून दिला त्यामध्ये आम्ही बऱ्याच प्रमाणात रोड निर्माण केलेले आहे. जवळपास आमच्या गावामध्ये आम्ही 50 लाख रुपयाचे रोड तयार केलेले आहे. आता आपण आलो त्या रोड मी तुम्हाला तुम्ही आता बघितलंच आहे. गावात लोडशेडिंगचा किंवा इलेक्ट्रिसिटीचा काही प्रॉब्लेम आहे का? आता आधी लोडशेडिंगचा प्रॉब्लेम होता पण इथे सिडेश्वरला एक सबस्टेशन झालं आणि आता दुसरं सबस्टेशन आमच्या इथे जो पूर्ती साखर कारखाना आहे तिथे नवीन सबस्टेशन तयार होत आहे. तर ते सबस्टेशन झाल्यानंतर पूर्ण शेतकऱ्यांना प्लस पूर्ण गावाला ही लाईन, आता जसं गावामध्ये कंटिन्यू 3-फेज लाईन 24 तास असते, मध्यंतरीच्या कालावधीत गेली 5-10 मिनिटासाठी तर जाते नाहीतर लाईन ही कंटिन्यू असते आणि भविष्यामध्ये शेतीसाठी पण 24 आवर्स लाईन मिळेल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. गाव स्वच्छ सुंदर राहावं यासाठी काय प्रयत्न राहणार आहे? गाव स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी सर्वात प्रथम जे म्हणजे गावातले समजा 10% लोक उघड्यावर शौच जे करणारे आहे तर त्यांना नियमितपणे हा कुठेतरी आळा बसावा यासाठी आम्ही एक ठोस उपाययोजना येत्या ग्रामसभेमध्ये आम्ही करणार आहोत. याचा निर्णय व अंमलबजावणी आम्ही त्याच्यावर करणार आहोत. दुसरा स्वच्छतेचा विषय असा झाला, आता जसं बघितलं आमच्या इथे गावातून एंट्रन्स केलं की सगळ्यात पहिले सती मंदिर देवस्थान आहे, तर तिथे पावसाळ्यामध्ये पूर्ण प्रमाणात पाणी साचून राहते. तर तिथे आम्हाला तो भाग पूर्ण कॉन्क्रिटिंग करायचा आहे व आता जवळपास म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्हाला एक खेळणी साहित्य मिळत आहे, तर ते खेळणी साहित्य आम्हाला तिथे लावायचं आहे आणि तिथे नवनवीन झाडं लावून आम्हाला तिथे सुशोभीकरण करायचं आहे व स्वच्छताकरण करायचं आहे. फॉगिंग मशीननी फवारणी वगैरे होत राहते का? फॉगिंग मशीननी फवारणी आम्ही दर 15 दिवसांनी करतच राहतो, 15 दिवसांनी प्रत्येक म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी. तर त्या 15 वाड्यामधले फॉगिंग मशीन आमच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते आम्ही करत राहतो जेणेकरून म्हणजे रोगराई मच्छर येणार नाही. नरेगा आणि बचत गट मार्फत काही प्लॅन्स आहे बेरोजगारांसाठी? तर नरेगामध्ये जनरली आता आमच्या इथे 7 मजूर कामाला आहे, तर हे मजूर 100 दिवस असतात. तर आमचा प्रामाणिक प्रयत्न हा आहे की प्रत्येक 100 दिवसांनी आम्ही कंटिन्यू म्हणजे ते आता जसं हे 7 लेबर यांचे दिवस संपले की त्याच्यानंतर पुन्हा नवीन 7 लेबर. तर अशा माध्यमातून आम्ही जवळपास म्हणजे वर्षातून 28 ते 30 लोकांना आम्ही रोजगार देतो. त्याच्यानंतर बचत गट, महिला बचत गट जे आहे तर ते महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काही रोजगार मिळतो आहे.
तर ते गावातील आहे काही महिला, ते त्यांनी रोजगार चालू केलेला आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, सौंदर्यकरणावर काही विशेष असं काही लक्ष आहे? सौंदर्यकरणासाठी सौंदर्यीकरण, गावाच्या सौंदर्यीकरणासाठी गावातून आपण एंट्रन्स घेतो तिथे आम्हाला मुख्य प्रवेशद्वार बनवायचे आहे. त्याकरिता मी प्रस्ताव घेतलेला आहे. आता आपल्या विधानसभेचे नवनियुक्त आमदार श्री राजूभाऊ पारवे यांना तो प्रस्ताव मी तातडीने हँडओव्हर करणार आहे, आणि त्यांना आमच्या गावातील मुख्य येण्या जाण्याचा जो मार्ग आहे तिथे आम्हाला एक स्वागत गेट पाहिजे. त्याच्यानंतर गावामधनं एंट्रन्स केल्यानंतर जे आम्ही रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावलेली आहे, तर त्या झाडामुळे एक गावात आलं की थोडं माणसाच्या मनाला चांगलं वाटतं की आपण नक्कीच म्हणजे गावात कुठेतरी आलो आहोत. त्यानंतर आमच्या गावामध्ये एक मोठं झाड आहे. सुशोभीकरणासाठी आता आम्ही काही आता नवीन 15वा वित्त आयोग येत आहे, तर त्या 15वा वित्त आयोगातून थोर महापुरुषांच्या महापुरुषांचे छायाचित्र असलेले फलक व त्याखाली स्वच्छतेचा संदेश अशा प्रकारे आमची उपाययोजना आहे. साहेब खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.